वसईतील राजिवलीमध्ये चाळींवर दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू. याच्यामध्ये प्रशासकच दोषी आहे, सहायक दोषी आहेत, आयुक्त दोषी आहेत आणि प्रामुख्याने निवडलेला त्यांचा इंजिनियर तो कौस्तुभ तांबोरे हा प्रत्येकी रूम मागे पैसे वसूल करून त्या ठिकाणी स्लम एरिया उभा करण्यास प्रोत्साहन करतो. जर आयुक्त कारवाई नसतील करत तर त्याचा अर्थ हात होतो की वसई विरारचे आयुक्त, जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, यांचा देखील या सर्व प्रकरणामध्ये समाविष्ट आहे आणि हप्त्याचा जो पाठ आहे, जे पर्सेंटेज आहे, त्या आयुक्तांना पण जाते. आम्ही सोमवारी संबंधित आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत ह्या ठेका इंजिनियरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या आयुक्तांच्या दालनातून उठणार नाही, हे नक्की. सर सांगा, आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, नेमकी परिस्थिती काय आहे, ही कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झाला? वसई विरारमध्ये 2 दिवसापूर्वी पावसामुळे दरड कोसळून काही लोकांचा, निष्पाप लोकांचा बळी गेला, बरोबर आहे. याच्यावर वसई विरार महानगरपालिकेने एक गुन्हा नोंदवला. तो गुन्हा नोंदवलेला आहे मेरी ग्रीसर या महिलेच्या नावावर. हा ॲग्रीमेंट जो आहे, जो त्या बिल्डरनी जो बनवलेला आहे, तो 2020 केलेला आहे आणि मेरी ग्रीसर हिचा मृत्यू हा 2009 झालेला आहे, बरोबर आहे. सो माझं मत आहे की कुठलीही शहानिशा न करता मेरी ग्रीसर ज्या महिलेचं मृत्यू झालाय तिच्या नावाने गुन्हा नोंदवला गेला 2022, आणि ज्या महिलेचा 2009 मृत्यू झाला तिच्या नावावर 2022 गुन्हा नोंदवला जातो. एवढी मोठी अक्कल वसई विरार महानगरपालिकेने लावलेली आहे. ह्या 7 बाऱ्यामध्ये एकूण 60 नावं आहेत, ज्या 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 जागेवर ही अनधिकृत घरं बांधलेली आहेत 72 नावं आहेत, त्यात मेरी ग्रीसर हिचं नाव 22 आहे. 1 पासून 22 नंबरपर्यंत कोणाचंही नाव नोंदवलं गेलं नाही, पण जी मृत महिला होती सो तिच्यावर गुन्हा दाखल केला. याच्यावरून वसई विरार महानगरपालिकेच्या देखील विश्वासार्हतेवर आम्हाला डाऊट येतोय. त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्या विश्वासार्हतेवर पण आम्हाला डाऊट येतोय की हे मुद्दामून प्लॅनिंगनुसार केलेलं आहे. आणि यात वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी, त्याचबरोबर तो कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगण मताने ह्याचा चाळीचं काम चालू आहे, ते झालेलं आहे. ज्या ठिकाणी ह्या चाळी उभारल्यात, गेल्या अनेक वर्षापासून चाळी उभारलेल्या आहेत, तुम्ही आता सहाय्यक आयुक्तांशी बोललेला आहात, सहाय्यक आयुक्त बोलतात की आमच्याकडे ह्याचं काही माहितच नव्हतं, तर अशा वेळी तुम्ही काय मागणी करणार? मला याच्यावर मी खूप दिवस आंदोलन करतोय. ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं तिथे 2 महिन्यापूर्वी मी आंदोलन केलं होतं, डोंगर खणलं जाते म्हणून, आणि त्यावेळेला 26 कोटी रुपयाची शास्ती दंड ही तिथल्या त्या जमीन मालकावर आणि कॉन्ट्रॅक्टरवर आम्ही लावण्यात आली होती. तिथली सगळी साधन सामुग्री आम्ही जप्त करायला लावली होती. वसई विरार महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त जे म्हणतात त्यांचं काम आहे तिथे लक्ष देणं. त्यांच्या डोळ्याखाली जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोष्टी घडत आहेत तर यांचे देखील हात त्याच्यामध्ये, यांचाही देखील हात त्यामध्ये आहे असा आम्हाला डाऊट आहे. या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सस्पेंड करावं. ही खोटी फिर्याद ज्यांनी दिलंय तिला महानगरपालिकेने बरखास्त करावं. इंजिनियरवर कुठली कारवाई होत नाही, कोणावरच कारवाई होत नाही. तुम्ही बघाल तर या सगळ्यावर फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि जमीन मालक यांच्यावरच कारवाई होते, पण ज्यांच्याकडे हे शहर स्वच्छ सुंदर, जी काही आपली नैसर्गिक वास्तू आहे ते जपण्याचं काम आहे, ते जे अधिकारी ते काम करत नाहीत, त्याच्यामुळे तिथे वसई विरारमध्ये अनधिकृत शहर बनते. हे हरित शहर याची पूर्ण वाट लागले आणि याची सर्वस्वी जबाबदारी इथले इंजिनियर्स, इथले सहाय्यक आयुक्त, इथले आयुक्त यांचीच आहे. सो यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर हा जो खोटा गुन्हा नोंदवला गेलाय, ज्यात 2009 जी महिला मृत पावलेली आहे तिच्यावर जो गुन्हा 2022 नोंदवलाय, त्या देखील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारची फसवणूक, पोलिसांची फसवणूक, हे गुन्हे त्यांच्यावर झाले पाहिजे. वसईमध्ये गेट पडल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला होता, तिथल्या ठेका इंजिनियरवर गुन्हा दाखल झाला होता, तर आता इथं तर 2 माणसं मेलेली आहेत, मग इथल्या प्रभारी आयुक्त? आम्ही सोमवारी संबंधित आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत ह्या ठेका इंजिनियरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या आयुक्तांच्या दालनातून उठणार नाही, हे नक्की. मॅडम ठीक आहे. स्वतःच्या इंजिनियरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण म्हणजे
इंजिनियर तिथे लक्ष देत नाही, पैसे खातो, हे सोपं आहे आणि तो अपघात आहे, आपला नैसर्गिक अपघात आहे. मॅडम बाईंनी 2009 ला एग्रीमेंट 2020 चा कसं आहे अपत्ती पुढे केले एग्रीमेंट सगळ्यात पहिलं फॉर्जरी का पुढे लागलं कुमारी संबंधित आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत ह्या ठेका इंजिनियरवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही त्या आयुक्तांच्या दालनातून उठणार नाही हे नक्की.